देशात आणि राज्यात सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे। केंद्र सरकारने तिसऱ्यांदा लॉकडाऊनचा कालावधी वाढविला आहे, त्यामुळे अर्थचक्र थांबवण्याबरोबर कोट्यवधी लोकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे। कोरोनामुळे निर्माण झालेली स्थिती आणि लॉकडाऊन यावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी भाष्य केलं आहे। सरकारने लॉकडाऊन न वाढवता वेळीच योग्य निर्णय घ्यायला हवे, नाहीतर लॉकडाऊन वाढत गेला तर रस्त्यावर सामान्य माणसाचा उद्रेक होईल, असा इशारा शिंदे यांनी केला आहे। विद्यमान मुख्यमंत्री राज्याच्या 60 वर्षातील प्रगती, लॉकडाऊन आणि कोरोना संदर्भातील केंद्र सरकारकडून सुरू असलेल्या उपाययोजनाविषयी बोलताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले, कोरोनाचं संकट मोठं आहे, ते संवेदनशीलतेनं हाताळायला हवं। सर्व काही ठप्प झालेलं आहे, आज अनेक उद्योग आणि व्यवसाय बंद झाले आहेत। लॉकडाऊन लागू केल्यानंतर परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करायला हवे। मी उगाच टीका करणार नाही, पण टाळ्या वाजवून दिवे लावून यातून सुटका होईल असं हे संकट नाही। सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला, त्यानंतर तो वाढवण्यात आला, आता पुन्हा त्यात वाढ करण्यात आली, पण लॉकडाऊन कुठेपर्यंत वाढवायचा याचाही विचार करायला हवा, कारण लॉकडाऊन वाढत गेला तर लोक खाणार काय, हा गंभीर प्रश्न आहे। त्यामुळे एक दिवस सामान्य माणूस रस्त्यावर येईल आणि रोषाचा उद्रेक होईल, असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले। ताज्या बातम्यांसाठी लोकप्रधान चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।